नमस्कार, आज आपण फिश फ्राय बनवणार आहोत. त्यासाठी मी घेतलेले आहे ती ही स्वच्छ धुवून घेतलेली फिश आहे, सुरमई आहे ती, सुरमई फिश. आणि इकडे तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद, तेल, मीठ, लिंबू आणि ही आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट आहे. अगदी थोड्या साहित्यात तयार होती फिश फ्राय आपली. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला फिशला लिंबू लावून घ्यायचा आहे, त्यामुळे त्याचा जो उग्र वास असतो तो येत नाही. आणि थोडीशी हळद लावायची आहे. आणि हे चोळून आपल्याला 5 मिनिटांसाठी असंच ठेवायचं आहे. आता हे आपण 5 मिनिटं ठेवलेलं आहे. आता याला मी लाल तिखट, तुम्हाला जसं हवं तसं घालू शकता तुम्ही. तिखट आवडत असेल तर जास्त घालायचं. ही पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ. हे आता व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे माशांना. आता हा मसाला मी व्यवस्थित चोळून घेतलेला आहे माशांना. आणि आपल्याला हे आता 20 मिनिटांसाठी असंच ठेवायचं आहे. 20 मिनटं मुरलं ते मग आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत. शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला, डीप फ्राय नाही करायचं. आता आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे, हे 20 मिनटं ठेवलेलं आहे. आता आपण ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे, त्याच्यावर 1 चमचा तेल घालते. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे ते. खूप जास्त असं तेल नाही घालायचं त्याला. आणि आता हे फिश आपण ह्या तांदळाच्या पिठामध्ये गुळवून घ्यायची आहे. तांदळाच्या पिठाऐवजी रवा घेतला तरी चालेल. खूप झटपट होणारी अशी रेसिपी आहे ही आणि अगदी थोड्या साहित्यात होती. हे मस्त लागते. आपण याला डीप फ्राय नाही करत आहोत, त्यामुळे हेल्दी सुद्धा आहे. जे लोक खूप हेल्थ कॉन्शियस आहे त्यांच्यासाठी तर मस्तच. वरून थोडस तेल सोडायचं, पलटवून घ्यायचंय. छान असा सोनेरी रंग आला याला.
थोडंसं अगदी एक चमचाभर तेल सोडणार आहे मी याला. का तुम्ही बघू शकता काय दोन्ही बाजूनी मस्त फ्राय झालेले आहेत. गोल्डन कलर आलेला आहे. जास्त वेळ नाही लागत याला, फक्त 5 ते 7 मिनिटात तयार होतात आपली मासे. जर तुम्हाला डीप फ्राय आवडत असेल तर तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता. तयार झालेले आहेत आपले मासे, पण आताही काढून घेणार आहोत. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर याला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील त्या सुद्धा पाठवा. बघा हे आता मस्त आहे, छान दिसतंय.